ही आरक्षणाची लढाई सुरू झाली. 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री बनले, त्यांनी आरक्षण दिलं नाही. जवळपास या 30 वर्षामध्ये 4.5 वर्ष सोडले तर प्रत्येक काळात 1982 सालापासून जी मराठा आरक्षणची लढाई सुरुवात झाली आहे तेव्हापासून कुणी आरक्षण दिलं, कुणी नाही दिलं, कुणी टिकवलं, कुणी नाही टिकवलं, बरंच काही सांगताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरक्षण देऊनही तरी देवेंद्र फडणवीसांनाच मराठा टार्गेट का करतात. ही मराठा आरक्षणाची मागणी कधी आली? 1980 साली आली. 82 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं की जर तुम्ही 3 दिवसात आरक्षण दिलं नाही तर मी माझा जीव देईन, आणि त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. तिथपासनं ही आरक्षणाची लढाई सुरू झाली. 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री बनले, त्यांनी आरक्षण दिलं नाही. जवळपास या 30 वर्षामध्ये 4.5 वर्ष सोडले तर प्रत्येक काळात काँग्रेसचं शासन होतं, कधीही त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिलं. ते मी मुख्यमंत्री असेपर्यंत हायकोर्टात आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात आम्ही टिकवलं. हे परत पवारसाहेबांचं उद्धवजींचं सरकार आलं, ते त्यांनी आरक्षण घालवलं. पुन्हा शिंदे साहेब झाले, आम्ही पुन्हा आरक्षण दिलं. त्यामुळे आरक्षणाच्या बद्दल किंवा मराठा समाजाचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे डिफंक्ट होतं. मी ते पुनरुज्जीवित केलं. अण्णासाहेबांचे चिरंजीव असलेल्या नरेंद्र पाटलांना त्याची जबाबदारी दिली. आज नरेंद्र पाटलांनी 1 लाखपेक्षा जास्त मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं. हा देशातला रेकॉर्ड आहे, देशातल्या कुठल्याही महामंडळाने करून दाखवलेलं नाही. आज 1 लाखापेक्षा जास्त मराठा तरुण हे आमच्या प्रयत्नांमुळे, आम्ही तयार केलेल्या महामंडळामुळे आज ते उद्योजक झालेले आहेत. आम्ही सारथीसारखी संस्था चालू केली. आज अनेक मराठा समाजाचे तरुण IAS झाले, IPS झाले, MPSC झाले, डॉक्टर झाले, फेलोशिप केली, प्रोफेसर झाले. त्यामुळे मराठा समाजाकरता जे आम्ही केलेलं आहे हे मराठा समाजाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला किती सिंगल आउट करून, रोज मला शिव्या दिल्या, रोज माझ्याबद्दल खोटं बोललं, तरी देखील ते मला चिपकणार नाही हे मला माहिती आहे.